नमस्कार विद्यार्थी मित्रों, बी ए भाग दोन चा सेमिस्टर चार बैंक वित्तीय बाजारपेटा मधील प्रकरण पहिले आपण शिकत आहोत। मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध। आज आपण भांडवल बाजाराचे महत्त्व आणि भांडवल बाजाराची लक्षणे या दोन गोष्टीवरती चर्चा करणार आहोत। भांडवल बाजाराचे महत्त्व, मागच्या काही प्रकरणांमध्ये भांडवल बाजार म्हणजे काय, नाणे बाजार म्हणजे काय, भांडवल बाजाराचे घटक इत्यादी आपण अभ्यासले आहे। आज आपण भांडवल बाजाराचे महत्त्व हा घटक अभ्यासणार आहोत। भांडवल बाजाराचे महत्त्व विशद करण्यासाठी खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चर्चा करावायची आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे बचतीला प्रेरणा। भांडवल बाजारातील बँकिंग आणि बिगर बँकिंग संस्था देशातील नागरिकांना बचत करण्यात प्रोत्साहित करतात। भांडवल बाजारात दीर्घकालीन प्रतिभूती उपलब्ध असल्याने लोकांच्या बचतीला उत्तेजन मिळते। शिवाय अशा प्रतिभूती विकून हवा तेव्हा आपला पैसा मोकळा करता येतो। नंबर दोनचा मुद्दा, भांडवलाची गतिशीलता वाढते। बचत व गुंतवणूक यामधील दुवा म्हणून भांडवल बाजार कार्य करतो। त्यामुळे उत्पादक स्वरूपाच्या गुंतवणुकीला चालना मिळते। देशातील पैसा उत्पादक क्षेत्राकडे वळविला जातो। गुंतवणुकीला उत्तेजन, भांडवल बाजारामुळे व्यावसायिक व सरकार यांना दीर्घकालीन कर्जे उपलब्ध होतात। बँका व बिगर बँकिंग संस्थाद्वारे रोखे, बंधपत्रे इत्यादीमध्ये कर्ज पुरवठा होऊन गुंतवणुकीत वाढ घडवून येते। भांडवल निर्मितीला पोषक, यंत्रे, कारखाने, रस्ते व वाहतुकीची साधने यामधील गुंतवणुकीत वाढ झाल्याने नवनिर्मिती होते। वस्तू व सेवामध्ये वाढ घडून येते। त्यामुळे भविष्यात उत्पादन वाढीला प्रेरणा मिळते। जलद आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेचा जलद आर्थिक विकास होण्यासाठी विविध क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करावी लागते। भांडवल बाजारामुळे औद्योगिकरणाला चालना मिळते। देशातील बचत उत्पादक कार्यासाठी वापरली जाते। त्याचबरोबर विदेशातूनही भांडवलाचा प्रवाह सुरू राहतो। या सर्वांमधून देशाचे उत्पादन सामर्थ्य वाढते। सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यामधील उत्पादन वाढून आर्थिक विकास घडून येतो। गुंतवणूकदारांना रोखता व लाभता, गुंतवणूकदार संस्था आपला पैसा विभिन्न व्यवसायासाठी उपलब्ध करून देतात। प्रतिभूती भांडवल बाजारात विकून पैसा मोकळे करणे व पुन्हा तो नवीन उद्योगांना उपलब्ध करून देणे अशा स्वरूपाचे कार्य करतात। त्यामुळे लोकांच्या पैशाला रोखता व लाभता प्राप्त होते। गुंतवणूकदारांच्या हिताला प्राधान्य, भांडवल बाजारामुळे गुंतवणूकदारांना मदत होते। रोख्यांचे विक्रेते व खरेदीदार यांना एकत्र आणून गुंतवणुकीची खात्री देतात। स्टॉक एक्सचेंजद्वारे गुंतवणूकदारांची लबाडे होऊ नये म्हणून हमी देतात। किमतीत स्थैर्य, भांडवल बाजारामुळे रोखे व प्रतिभूती यांच्या किमतीत
स्थिरता निर्माण करण्याचे कार्य घडून येते. किमतीतील मोठ्या चढउतारांना आळा घालता येतो. अशा पद्धतीने भांडवल बाजाराचे महत्त्व वरील मुद्द्यांच्या आधारे विशद करता येतं. यानंतर आपण भांडवल बाजाराची लक्षणे म्हणजेच वैशिष्ट्ये पाहणार आहोत. भांडवल बाजारातील काही प्रमुख लक्षणांमध्ये पहिलं जे लक्षण आहे ते आहे उशिरा सुरुवात. भांडवल बाजार म्हणजे असे केंद्र की जे तरल ऐवजांची दीर्घकालीन व्यवहार करते. यावरून भांडवल बाजारात दीर्घकालीन कर्जाच्या देवघेवीचे व्यवहार होतात. सर्वात प्रथम मुंबई येथे सन 1875 अहमदाबाद येथे 1894 आणि कलकत्तामध्ये 1908 भांडवल बाजार सुरू झाल्याचे आढळते. सन 1947 भारतात मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद, दिल्ली, कानपूर, हैदराबाद व बेंगलोर येथे रोखे बाजार अस्तित्वात होते. सन 1951 नियोजित आर्थिक विकासासाठी भारतातील वित्तीय सामग्री गतिशील करण्यासाठी भांडवल बाजाराच्या विकासाची गरज निर्माण झाली. सरकारने अनेक कर सवलती देऊन बचत गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. भारतीय भांडवल बाजारातील व्यवहार नियंत्रित करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे केले आहेत. सन 1991 तर नरसिंह समितीच्या शिफारशी विचारात घेऊन या क्षेत्रातील अनेक संस्थांवर कायदेशीर निर्बंध घातले आहेत. अनेक संस्थांचा सहभाग. भारतीय भांडवलाची बाजाराची रचना पाहिल्यास त्यामध्ये अनेक संस्थांचा सहभाग असल्याचे लक्षात येते. त्यामध्ये सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ संस्था यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्याचबरोबर औद्योगिक रोखे बाजारामध्ये नवीन रोख्यांचा बाजार ज्याला आपण प्राथमिक बाजार असं म्हणतो आणि जुन्या रोख्यांचा बाजार ज्याला आपण दुय्यम बाजार असे म्हणतो. त्याचबरोबर विकास वित्तीय संस्थांमध्ये IFCI म्हणजेच इंडियन फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ICICI म्हणजेच इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IIBA या काही प्रमुख संस्थांचा समावेश होतो. वित्तीय मध्यस्थ संस्थांमध्ये मर्चंट बँका, म्युच्युअल फंड, लिझिंग कंपन्या, व्हेंचर कॅपिटल कंपन्या इत्यादी मध्यस्थ संस्थांचा समावेश होत असल्याचे दिसते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सरकारचा अधिक सहभाग. सरकारी किंवा निमसरकारी प्रतिपूर्तींच्या खरेदी विक्री व्यवहारांना सरकारी रोखे बाजार असे म्हणतात. त्याला उत्तम प्रकारचा बाजार किंवा सरकारी प्रतिपूर्तींचा रोखे बाजार असेही म्हणतात. या बाजारात केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी सहभाग असणाऱ्या संस्थांच्या प्रतिभूतींचा खरेदी विक्री केली जाते. सरकारच्या वतीने रिझर्व बँक या प्रतिभूतींच्या निर्गमनाचे काम करते. केंद्र सरकारकरिता कर्ज उभारणे, प्रतिभूती जारी करणे, कर्जाच्या परतफेडीची व्यवस्था करणे ही जबाबदारी रिझर्व बँकेची असते. रिझर्व बँकेने सरकारी प्रतिभूतींची विक्री सुरू केल्यास व्यापारी बँका, वित्तीय संस्था, आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ इत्यादीकडून त्याची खरेदी केली जाते. थोडक्यात भांडवल बाजारामध्ये प्रामुख्याने सरकारचा अधिक सहभाग असल्याचे स्पष्ट होते. सार्वजनिक कर्जात वाढ. सरकार हे मोठे कर्जदार आहेत. भाग, कर्जरोखे, वचनचिठ्ठी यासारख्या प्रतिभूतींची विक्री करून सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारते. याशिवाय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आणि
टपाल खात्यामार्फत स्वीकारल्या जाणाऱ्या इतर साधनाद्वारे सरकार कर्ज उभारते. सरकारला संरक्षण, आर्थिक सेवा, सामाजिक सेवा, नियोजनबद्ध विकास इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. वाढता खर्च भागविण्यासाठी सरकारला अंतर्गत व बाह्य कर्जे उभारावे लागतात. अंतर्गत कर्जे ही रुपयांच्या स्वरूपात उभारली जातात, तर बाह्य कर्जे ही विदेशी चलनाच्या स्वरूपात मिळवली जातात. स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक खर्च वेगाने वाढल्याने तो भागविण्यासाठी सार्वजनिक कर्ज या साधनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्राथमिक भांडवल बाजारात नवीन रोख्यांची खरेदी विक्री. या औद्योगिक किंवा व्यावसायिक कंपन्या भाग, रोखे किंवा इतर प्रतिभूतींची विक्री करून भांडवल उभारतात. कंपनीच्या ताळेबंदात शेअरचे नोंदवलेले मूल्य म्हणजेच भागाचे सममूल्य होय. प्रवर्तकाने किंवा व्यावसायिकाने प्रथमच स्थापन केलेल्या कंपनीला सममूल्याने भागांची विक्री खुली करता येते. अशा भागांच्या खुल्या विक्रीची किंमत 10 रुपये ठेवली जाते. प्रस्थापित कंपनीने एखादी नवीन कंपनी परिवर्तित केल्यास आधीमूल्य घेऊन भागांची खुली विक्री करता येते, पण त्यासाठी प्रवर्तक कंपनीला मागील सलग 5 वर्षे नफा मिळालेला असला पाहिजे. भागांची विक्री निधीमूल्याने आधीमूल्याने केल्यास थोड्या भाग विक्रीतून पुरेसे भांडवल उभारता येते. भागाचे दर्शनी मूल्य आणि विक्री मूल्य यातील फरक म्हणजे आधीमूल्य होय. प्राथमिक भांडवल बाजारातील व्यवहारासाठी सेवीची प्रमाणकी घ्यावी लागते. दुय्यम बाजारात जुन्या भाग रोख्यांची विक्री. गुंतवणूकदाराला आपला पैसा मोकळा करायचा असेल तर दुय्यम बाजारात भाग रोख्यांची विक्री करता येते. भाग रोख्यांच्या पुनर्खरेदीचे व विक्री पुनर्विक्रीचे व्यवहार दुय्यम बाजारामध्ये चालतात. रोखे बाजारात अधिकृतपणे नोंद झालेल्या भाग व कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते. रोखे बाजारातील नोंदणीकृत दलाल व कंपन्यांची नावे, त्याची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन इत्यादी बाबींची माहिती गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली जाते. नंबर 7, मुंबईतील पहिला रोखे बाजार. भारतात मुंबई येथे सर्वप्रथम 1875 मध्ये रोखे बाजाराची स्थापना झाली. त्यामुळे आशिया खंडातील जुना रोखे बाजार असे त्याला संबोधले जाते. इतर बाजाराप्रमाणेच भागांची खरेदी विक्री करण्यात दलाल व उपदलाल यांची मदत घ्यावी लागते. ब्रोकर्स, जॉबर्स आणि डीलर्स अशा 3 प्रकारचे दलाल या बाजारात दिसतात. गुंतवणूकदाराला रोखीने किंवा वायद्याने या बाजारात व्यवहार करता येतात. अलीकडे मुंबई येथे पूर्णपणे स्वयंचलित असणारा राष्ट्रीय रोखे बाजार सुरू झालेला आहे. बॉम्बे स्टॉक ऑनलाईन ट्रेडिंगचे जाळे देशभर विखुरले आहे. देशभरातील 1 उलाढालीपैकी जवळजवळ 75% उलाढाल मुंबई रोखे बाजारात होते. राष्ट्रीय रोखे बाजारात स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग पद्धती. सन 1994 पासून या बाजाराच्या कारभाराला सुरुवात झाली. सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची समान संधी उपलब्ध करून देणे, गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे, व्यवहार पद्धती, कार्यक्षमता व पारदर्शकताने या उद्देशाने राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक गुंतवणूक व पत महामंडळ, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आदींचा संयुक्तपणे भारतीय राष्ट्रीय रोखे बाजार कार्य करते. संपूर्ण देशभर स्क्रिप्स, ऋणपत्रे व सार्वजनिक उद्योगांचे रोखे गुंतवणूकदारांना राष्ट्रीय पातळीवर व्यवहारासाठी सुविधा देणे हा प्रमुख उद्देशाने याची स्थापना झाली आहे. या व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक स्क्रीन बेस्ड व्यवहार व्यवहारानंतर पूर्तता व समझोता केला जातो. या बाजारात अडते दलालाची गरज नसते. या पद्धतीत भारतात कोठेही खरेदीदार व विक्रेत्यांना व्यवहार करता येतात. जागतिकीकरण. भारतीय रोख्यांचे जागतिकीकरण झाले आहे.
भारतीय कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय भांडवल बाजारात स्क्रिप्ट्स विकण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारात स्क्रिप्ट्स विकून भारतीय भांडवल बाजारातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार च्या प्रवेशाने भारताने बळकट वित्तीय पद्धतीविषयी जागतिक व्यावसायिक समुदायाचा विश्वास संपादन केला आहे. नंबर 10, लहान व मध्यम कंपन्यांना मदत करण्यासाठी भारताचा प्रतिरूप बाजार. लहान व मध्यम कंपन्यांना भांडवल बाजारात परिणामकारक पद्धतीने भांडवल उभारण्यास मदत करण्यासाठी भारतीय प्रतिरूप बाजार ही संस्था मदत करते. यात भारतीय औद्योगिक गुंतवणूक व पत महामंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ इत्यादींना प्रोत्साहित करून SEBI जोडण्यात आले आहे. हे एक नियामक मंडळ असून ते व्यापारी कार्याचे पर्यवेक्षण, संरक्षण व नियंत्रणाचे कार्य करते. सूचीबद्ध भाग सर्व देशभर व्यवहारात आणण्यात याचा सहभाग मोठा आहे. मुंबई येथे याचे मुख्य कार्यालय असून मोठ्या शहरात त्यांच्या विभागीय संस्था असून संगणकाच्या सहाय्याने त्याचे व्यवहार कार्यरत असतात. SEBI महत्त्वाचे स्थान. श्री पटेल यांच्या अध्यक्षतेखाली रोखे विनिमय सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार भारतीय भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. SEBI ही भांडवल बाजाराच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. नंबर 12, विविध साधनांचा वापर. भांडवल बाजारातील दीर्घकालीन कर्ज व्यवहारासाठी अनेक साधने वापरली जातात. त्यामध्ये समभाग, अग्रहक्क, भेददर्शक मताधिकारांचे समभाग, संचयी परिवर्तनीय अग्रहक्क भाग, कंपन्यांच्या मुदत ठेवी, कर्ज रोखे, सरकारी प्रतिभूती, विविध बंधपत्रे यांचा समावेश होते. या घटकाबद्दल काय शंका असेल तर आपण त्या कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.